गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य शाखेतलं नोबेल पारितोषिक सन 1913 मध्ये त्यांच्या गीतांजली या कविता संग्रहानिमित्त देण्यात आलं. नोबेल पुरस्कारांनी सन्मानित होणारे ते पहिले भारतीय आहे. रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता इथं झाला. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ आणि आईचं नाव शारदा देवी होतं. सुसंस्कारित आणि श्रीमंत अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यावेळच्या प्रथेनुसार लहानपणीची काही वर्ष त्यांचं शिक्षण घरीच झालं. प्रोफेसर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल 1998 सालचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये झाला. रवींद्रनाथांनीच त्यांचं अभिनव नाव अमर्त्य ठेवलं होतं.